विद्यार्थी मित्रांनो, पाण्याची साठवणूक, बचत व पुनर्भरण ही आजच्या काळाची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पावसात पाऊस भरपूर पडतो. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडून जातो. त्याच्यातलं बरंचसं पाणी वाहत जाते, परंतु त्या पाण्याची साठवणूक आपल्याला केली पाहिजे, म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला वणवण भटकावे लागणार नाही. आता हे पा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे छोटे छोटे धरण आपण तयार केले पाहिजे, जेणेकरून या छोट्या छोट्या धरणांमधलं पाणी जमिनीत खोलवर मुरेल आणि पाऊस संपला की हेच पाणी आपल्याला विहीर, कूप, नलिका यांच्या माध्यमातून उन्हाळ्यात वापरता येते. आपण या ठिकाणी हा बंधारा पाहतोय. बंधारा म्हणजे काय? तर या ठिकाणी या नदीच्या पाण्यावर खूप मोठी भिंत बांधलेली आहे आणि भिंत बांधून हे पाणी या ठिकाणी अळवलेलं आहे. पाणी अळवल्यानंतर भरपूर मोठा पाण्याचा साठा या बंधाऱ्यामध्ये साठलेला आपण पाहतो आहे. पाहतो आपण की नदीचं पाणी हे वाहून जात असतं आणि वाहिलेलं जे पाणी असतं ते फारसं उपयोगी होत नाही. तर माणसाने स्वतः या नदीवर बांध घालून बंधारा तयार केला आणि या बंधाराचा पाण्याचा मोठा जलाशय तयार होऊन या जलाशयाचा वापर या ठिकाणी माणूस करत असतो. माणसानेच तयार केलेल्या या पाण्याच्या स्रोताला आपण मानवनिर्मित पाण्याचा स्रोत असे म्हणतो. या बंधाऱ्याच्या पाण्याचा वापर आपण पाहू शकतो. शेतीसाठी या ठिकाणी पाण्याचा वापर होतो, कारखान्यांसाठी, पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, पिण्यासाठी या ठिकाणी आपण या पाण्याचा वापर करत असतो आणि अशा पद्धतीने माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून खूप मोठा या ठिकाणी पाण्याचा जलाशय निर्माण केलेला आहे. आपण या ठिकाणी हा जलाशय पाहू शकता. पुनर्भरण कसे करतात या संदर्भात या ठिकाणी मी व्हिडिओ दाखवणार आहो. तर बघा, आता या ठिकाणी ही विहीर तुम्ही पाहत आहे. तर या विहिरीमध्ये पावसाचं जे पाणी पडलेलं आहे ते पाणी आपण या विहिरीमध्ये सोडलेलं आहे आणि संपूर्ण पाणी या विहिरीमध्ये त्या ठिकाणी साचलं जात आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे आपलं जे पाणी आहे पावसाचं ते पाणी या ठिकाणी जमिनीमध्ये मुरत असतं आणि जमिनीमध्ये मुरलेलं पाणी आपल्याला पाऊस संपल्यानंतर ते वापरता येतं आणि त्या पाण्याचा वापर आपण या ठिकाणी हे शेत आहे बघा, या शेतीसाठी आपण त्या पाण्याचा वापर करतो. तर पाण्याचे पुनर्भरण होणे ही काळाची गरज आहे, म्हणून पाणी आपण पुनर्भरण केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे विहिरीचं पुनर्भरण कशा पद्धतीने होत आहे या संदर्भात हा व्हिडिओ आपण पाहतोय. तर अशा पद्धतीने आपण पाण्याचं पुनर्भरण केलं पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे आणि पाणी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे आपलं लक्षात आलं पाहिजे.